महास्वच्छता सर्वेक्षण तपासणीसाठी आलेल्या पथकासमोर स्वच्छतेचा महादेखावा तयार करण्यात आज तरी मनपास यशस्वी ठरली. या पथकाने शहराच्या विविध भागात जाऊन पाहणी करून सूचना दिल्या. महास्वच्छता सर्वेक्षण अभियान 2017 केंद्र शासनाच्या सर्वे अभियानात देशभरात 500 शहरांनी सहभाग नोंदवला असून शहरातील साफसफाईतील विविध आयोजना आणि अंमलबजावणीवर 2000 गुण मिळणार आहेत. औरंगाबाद शहराचा मागील स्वच्छता यादीत 56 क्रमांक होता. यावेळी टॉप 10 मध्ये शहराचा समावेश व्हावा याकरता मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाने तयारी केली आहे. केंद्राच्या वतीने सर्वेसाठी काल सायंकाळी 3 सदस्य असलेले पथक शहरात दाखल झाले. आज सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात या पथकासोबत मनपा आयुक्तांनी शहरासह साफसफाई बाबत माहिती दिली. सदरील पथकाने मनपा अधिकाऱ्याला सोबत घेऊन 3 पथक निर्माण करून शहराचं सर्वेक्षण केलं आणि सदरील अहवाल लगेच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवला. विशेष पथक जिथे सांगेल तिथे संबंधित अधिकारी कर्मचारी जात होते. नेहमीच दुर्लक्ष होणाऱ्या झोपडपट्टी भागात सुद्धा पथकांनी गल्लोगल्ली जाऊन पाहणी केली व नागरिकांना सफाईबाबत विचारणा केली. या पथकानं रस्त्यावर हातगाड्या, टपऱ्या आणि कचरा टाकणाऱ्या दुकानदार नागरिकांचे उद्बोधन करून स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केलं आणि काही प्रसंगी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिले. नागरिकांना या पथकांनी फक्त पाहणी करून आपला अहवाल देणे अपेक्षित आहे पण प्रत्यक्षात ती कारवाई करा असे आदेश मनपा कर्मचाऱ्यांना देत आहेत. हे पथक 21 जानेवारी पर्यंत शहरात राहणार आहे. या पथकात शैलेश बजानिया, विजय जोशी, गोविंद घिमिरे आदी केंद्रीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वेक्षण अभियान योजनेविषयी माहिती पथकाला विचारली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.